अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जामनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड यांना निवेदन देण्यात आले असून जिल्हा बँकेच्या माजी संचालिका रोहिणी खडसे यांच्या गाडीवर भ्याड हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याबाबत हे निवेदन देण्यात आले आहे। काल रात्री रोहिणी खडसे एका कार्यक्रम आटपून घरी जात असताना त्यांच्यावर राजकीय आक्षापोटी भ्याड हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। रोहिणीताई खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख जिल्ह्याच्या नेत्या असून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे, तरी संबंधित हल्लेखोरांचा तात्काळ तपास करून सत्य जनतेसमोर आले पाहिजे, यासाठी त्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। काँग्रेस पार्टीच्या जिल्ह्याच्या नेत्या आणि माजी जिल्हा बँकेचे चेअरमन आदरणीय रोहिणीताई खडसे यांच्यावरती काल रात्री जो भ्याड हल्ला करण्यात आला, तो हल्ला करणाऱ्यांनी तो राजकीय आकसापोटी हल्ला केलेला आहे। गेल्या काही महिन्यापासून जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी घोडदौड आहे, एक चांगल्या पद्धतीने आदरणीय नेते एकनाथराव खडसे साहेब यांचा जेव्हा पक्ष प्रवेश झाला, त्याच्यानंतर जामनेर जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं वातावरण चांगली घोडदौड त्या पद्धतीने चाललेली असताना, एक कुठेतरी कुठं विरोधी पक्ष असेल किंवा एक राजकीय संघटना असेल, त्यांना हे सहन होत नाही आहे, म्हणून आमच्या नेत्यांवरती वारंवार चिखलफेक करणे, आरोप करणे आणि अशा प्रकारचे हल्ले करणे हा प्रकार सुरू झालेला आहे। परंतु अशा प्रकारांना आमचे राष्ट्रवादीचे नेते घाबरत नसून आणि आम्ही कार्यकर्तेसुद्धा आम्ही घाबरत नाही आहे। आम्ही या हल्ल्याचा, या भ्याड हल्ल्याचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेरच्या वतीनं तीव्र निषेध नोंदवतो आहे आणि आज आम्ही जामनेर पोलीस स्टेशनचे PI साहेब, त्यांचे कर्मचारी अधिकारी असतील, यांना निवेदन दिलेलं आहे की ज्यांनी या आदरणीय रोहिणीताई यांच्यावरती भ्याड हल्ला केलेला आहे, त्या हल्लेखोरांचा शोध घेऊन त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी ही आमची संघटनेची मागणी आहे। धन्यवाद। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।